भाजपला ही जागा नाही असं म्हणताय, शिंदे गटाची जागा आहे. मात्र भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी स्वतः खासदारकीचा प्रचार करतायत. जर नाशिकची जागा ही जर सीट मला नाही मिळालं तर महायुतीचं मी सीट पाडून टाकेल, अशा प्रकारचे वक्तव्य तुमच्या पदाधिकारी. मोदीजीला मत द्यायचं आहे, भाजपाचा राष्ट्रवादी महायुतीला मोदीजीला मत द्यायचा आहे. काही काळ ही रिॲक्शन असतं की आपल्याला सीट मिळावी, भुजबळ साहेबाच्या समर्थकाला वाटणारच आहे महाराष्ट्रात भुजबळ साहेब लढले पाहिजे, भाजपच्या लोकांना भाजप वाटणार आहे, शिवसेना शिवसेना वाटणार आहे. पण सीट शिवसेनेची आहे, त्यांची सिटिंग सीट आहे, राहिला प्रश्न पाळापाळी करायचा. कुणाची क्षमता नाही आहे, मोदीजींना मत आहे. मोदीजी कॅन्डिडेट आहे पंतप्रधान पदाचे, त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता काही नाराज असेल, आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं स्पष्टपणे आमचाही नाराज असेल, पण मोदीजीकरता आम्ही स्पष्टपणे महायुती प्रचंड मताने आम्ही सर्व सीट निवडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहो. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता 51% मतं मोदीजीला मत देतील. अमृता पवार तर नीलमाताई पवार आम्ही त्यांच्याकडे सकाळी मी गेलो, त्यांचीही भेट घेतली. आणि आता पक्षाच्या त्या विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत आमच्या पक्षाच्या येवल्याच्या, तर येवल्यामध्ये काय स्थिती वगैरे आहे अशी चर्चा केली. उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे, नाशिकचा अर्ज भरला आहे. उद्या माननीय देवेंद्रजी स्वतः दिंडोरीच्या भारती पवारजी यांच्या अर्जाकरता येणार आहेत, भुजबळ साहेब वगैरे सर्वच राहणार आहेत. आणि नाशिकचं जर आज डिक्लेअर केलं शिवसेनेनी तर उद्या तेही अर्ज भरतील, त्यांची वाट बघावी लागेल. भुजबळ साहब ने दो रैलियां की है. दूसरी बात, भुजबळ साहब ने इसके पहले भी बार बार स्पष्ट किया है, अभी भी स्पष्ट किया है, कल भी स्पष्ट करेंगे. वो महायुति के पहले तीन नेताओं में है और वो बहुत सीजन्ड लीडर्स है. पूरा जीवन उन्होंने महाराष्ट्र की राजनीति में डेवलपमेंट के लिए और महाराष्ट्र के ओबीसी समाज के 18 पगड़ जातियों को न्याय देने के लिए दिया हुआ है. उनका जीवन ऐसा नहीं है एक बोलना और एक करना या मीडिया के सामने कुछ करना अंदर कुछ करना. उन्होंने सीधा सीधा कहा है और पहले से भूमिका उनकी है. महायुति में भी भूमिका स्पष्ट है. मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत के लिए भुजबळ साहब का जीवन समर्पित है. उन्होंने अपना मोदी जी के लिए कहा है, अंदर भी हमने यही बात की है कि हम मोदी जी के नेतृत्व का भारत निर्माण करने के लिए वो पूरी तरह से खुलेआम प्रचार में है और सारी तरह से वो प्रयास कर रहे हैं. सारे संगठनों को फोन कर रहे हैं, वो घर में बैठे नहीं है. सारे महाराष्ट्र को उन्होंने मैसेज दिया है, हर बूथ तक मैसेज दिया उन्होंने. इसलिए भुजबळ साहब अपने लेवल पर सारी महायुति को जिताने के लिए काम कर रहे हैं. क्यों नहीं दिखेंगे? है ही क्यों नहीं दिखेंगे? जरूरत नहीं है बड़ी बड़ी सभाओं करने का. मैं भी बड़ी सभाएं नहीं करता हूं. पॉलिटिकली हमारे संगठन को काम में लगाना ये नेताओं का काम होता है. नेता लोग भाषण देते हैं, मोदी जी भाषण देंगे, देवेंद्र जी देंगे, एकनाथ जी देंगे, अजीत पवार जी देंगे. हम लोग तो पॉलिटिकल मैनेजमेंट, पॉलिटिकल संवाद, हम राजनीतिक संवाद, हमारी संगठन काम में लगना चाहिए. भुजबळ साहब का महाराष्ट्र में संगठन है. आज दिन भर वीडियो कॉन्फ्रेंस करना, दिन भर विसिट करना, ये काम संगठन का होता है. तो संगठनात्मक रूप से हम लोग काम कर रहे हैं. भुजबळ साहब का पूरा प्रेजेंस महाराष्ट्र में है, वो काम कर रहे हैं. पालघरची जागा भारतीय जनता पार्टी निर्णय करणार आहे. काही ठिकाणी आम्ही 13 लोकसभा शिंदेई सोबत खासदार आले ते 16 लढतायत, त्यामुळं काही सीट कमी जास्त झाल्या आहे. आता राष्ट्रवादीकडे एकच सीट त्या ठिकाणी सुनील तटकरे जी आमच्याकडे आले होते. राष्ट्रवादी 6 लढत आहे, 42 आमदार त्यांचे आहे, किमान 6 लढत आहे. तर काही सीट अजितदादा, काही सीट आम्ही, अशा शेअरिंग केल्या आणि आनंदाने शेअरिंग केलं आहे. त्यामुळं पालघरसुद्धा एकमताने त्या ठिकाणी आमच्याकडे येत आहे. राज ठाकरे साहेबांच्या सभा आम्ही नियोजित केल्या आहे, नाशिकला होण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी पुणे, नाशिक, संभाजीनगर ज्या ठिकाणी राज साहेबांनी जे युनिट आहे त्या ठिकाणी ते सभा घेणार आहे. माईक कडारे घेऊन जाते.